मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 4 एप्रिल 2019 ही बातमी आहे. मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवा. भरतीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी महाविद्यालयाने आदेश. मे नंतर 25,000 शिक्षकांची भरती असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. काल ही बातमी देऊ शकलो नाही म्हणून आज आपल्या निदर्शनाची बातमी आणत आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीतील गैरप्रकार होऊ नये म्हणून संस्थाचालकांनी डावलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगसह कारणे द्यावीत असे निर्देश शिक्षण संचालकांनी दिलेले आहेत. राज्यात सध्या 10,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे आणि यासाठी उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार 20 महाविद्यालयाची निवड करण्यासाठी 15 एप्रिल पर्यंत मुदत दिलेली आहे. महाविद्यालयातील संबंधित विषयाच्या एका रिक्त जागेसाठी 10 जणांना पाठवले जाणार आहे. रयत शिक्षण संस्थेत शिक्षकांच्या सुमारे 1,100 जागा रिक्त असून त्यांनी गुणवत्तेनुसार उमेदवारांची मागणी केली आहे. मुलाखतीनंतर निवडलेल्या उमेदवारांना ऑनलाईन नियुक्तीपत्र पाठवण्यात येणार आहेत. तर इथे म्हटलेलं आहे मित्रांनो, उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार 20 महाविद्यालयाची निवड करण्यासाठी 15 एप्रिल पर्यंत मुदत दिली आहे. तर सध्या अशा प्रकारची कोणतीही मुदत ही आलेली नाही हे आपण लक्षात घ्यायचं आहे. बऱ्याचशा चुका या बातमीमध्ये आहेत. काल बरीचशी बातमी आपण बघितली असेल. शिक्षक भरतीसाठी महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम कसा द्यायचा, संबंधित उमेदवारांना कोणत्या महाविद्यालयात मुलाखतीसाठी कशा प्रकारे पाठवण्यात येणार याचे प्रात्यक्षिक आता भावी शिक्षकांना यूट्यूबच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे आणि तशा प्रकारचा व्हिडिओ हा लवकरच प्रसारित होणार आहे. त्याचबरोबर ही सर्व भरती लवकरच सुरू होणार आहे. प्राधान्यक्रम द्यायचा आहे. शिक्षण विभागाने ही शक्कल लढवली असून शुक्रवारपर्यंत हा व्हिडिओ पवित्र पोर्टलवर अपलोड केला जाणार असल्याची माहिती शिक्षण सहसंचालक कार्यालयाने दिलेली आहे. तर आजचा तो शुक्रवार आहे, 5 तारीख आहे, परंतु अद्यापही व्हिडिओ आलेला नाही. जसा व्हिडिओ उपलब्ध होईल लगेच आपण सर्व व्हिडिओच्या विस्तृत माहितीसह त्याचं विश्लेषण एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. तर राज्यातील पहिल्या टप्प्यात 10,001 जागावर शिक्षक भरती सुरू आहे. संबंधित संस्थांकडून जाहिराती निघाल्या असून आता विषयानुसार रिक्त जागावर गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयामध्ये पाठवले जाणार आहे. त्यानंतर मे महिन्यात नियुक्ती केली जाणार आहे असं म्हणताय मीनाक्षी राऊत, उपसंचालक शिक्षण विभाग पुणे. मे नंतर 25,000 शिक्षकांची भरती होणार आहे असं सुद्धा इथे या बातमीमध्ये सांगितलेलं आहे. जोपर्यंत भरती सुरू होणार नाही तोपर्यंत मात्र काही खरं नाही. सातारा, सांगली, पुणे, नागपूर, मुंबई, अमरावती, सोलापूर काही जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये आणि जिल्हा परिषदांनी आचारसंहितेपूर्वी रोस्टर पूर्ण करू न दिल्याने सुमारे 25,000 शिक्षकांची भरती लांबणीवर पडली. आता ही भरती मे महिन्यानंतर होईल अशी माहिती शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेली आहे. तर सर्वसाधारणपणे अशा प्रकारची ही स्थिती आहे. मुलाखतीचा व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवा अशा आशयाची ही बातमी होती आणि ही बातमी आपल्या निदर्शनाच्या अभिदृष्टिकोनातून प्रसारित करण्यात येत आहे व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.